उजनीच्या पाण्यासाठी उपोषण करणारे प्रभाकर उर्फ भैया देशमुख हे बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. यासाठी महायुतीकडे तिकीट मागणार असल्याचं भैया देशमुख यांनी म्हटलंय. महायुतीनं तिकीट न दिल्यास तिसऱ्या आघाडीचा पर्याय सुद्धा खुला आहे असंही देशमुख म्हणाले. सोलापूर जिल्हा दुष्काळामध्ये होरपळत असताना उजनी धरणामध्ये पाणी सोडण्यास नकार देणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात प्रभाकर देशमुख यांनी आंदोलन केलं होतं. सुमारे 2 महिने आझाद मैदानात हे धरणं आंदोलन सुरू होतं. प्रभाकर देशमुख हे अधिक चर्चेत आले ते खुद्द अजित पवार यांनी त्यांच्यावर नाव घेऊन केलेल्या टीकेमुळे. यानंतर अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानावर मोठी टीकाही झाली. दहाच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक पाहत राहा एबीपी माझा.